नमस्कार. ज्योतिषशास्त्रावर प्रेम करणाऱ्या व त्याविषयी अधिक माहिती जाणून घेऊ इच्छिणाऱ्या सर्वांचं मी डॉक्टर सौज्योती जोशी मनापासून स्वागत करते. मोठ्या संख्येने येणाऱ्या आपल्या शंका, समस्या ज्योतिषशास्त्र शिकण्यातील आपली आवड आणि उत्सुकता अधोरेखित करीत आहेत, त्याचा आम्हाला मनस्वी आनंद आहे. मोफत ऑनलाईन कोर्स सुरू करण्याचं जे धाडस आम्ही केलं व या माध्यमातून ज्योतिषशास्त्राचा प्रचार व प्रसाराचे जे प्रयत्न करीत आहोत त्याला पाठबळ तुम्ही देत आहात, त्याबद्दल तुम्हा सर्वांचं मनपूर्वक आभार. तुम्ही जर अजूनही आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर ते आज अवश्य करा, जेणेकरून ज्योतिषशास्त्रातील नवनवीन माहिती घेऊन आम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचता येईल. त्यासाठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका, म्हणजे नवीन व्हिडिओ अपलोड झाला की लगेच तुम्हाला कळेल. आपण प्रत्येक राशी लग्नानुसार कारक व अकारक ग्रह याचा अभ्यास करीत आहोत. मागच्या भागामध्ये आपण तूळ लग्नाच्या कारक व अकारक ग्रहाचा अभ्यास केला. आजच्या भागामध्ये आपण राशी चक्रातील आठवी राशी म्हणजे वृश्चिक लग्नाचा अभ्यास करणार आहोत. वृश्चिक राशीविषयी या आधीही आपण सखोलपणे अभ्यास केलेला आहे. या राशीचे गुण, दोष, स्वभाव, वैशिष्ट्य या बाबतीत समजून घेतलं आहे. वृश्चिक राशीविषयी नक्षत्रानुसार सांगायचे झाल्यास विशाखा नक्षत्राचे चौथे चरण, अनुराधा नक्षत्राचे चार चरण आणि ज्येष्ठा नक्षत्राचे चार चरण अशा एकूण 9 चरणांनी ही वृश्चिक राशी बनलेली आहे. प्रत्येक लग्नाला विविध स्थानाचे स्वामी कारक व अकारक ग्रह असतात. आज आपण वृश्चिक लग्नातील कारक व अकारक ग्रहांविषयी माहिती समजून घेऊया. मंगळ. वृश्चिक लग्नाच्या पत्रिकेमध्ये मंगळ हा ग्रह प्रथम व षष्टम या स्थानांचा स्वामी आहे. ज्योतिषशास्त्रानुसार पत्रिकेतील प्रथम स्थान हे खूप महत्त्वपूर्ण मानलं जातं. या स्थानाला लग्न स्थान असे म्हणतात. प्रथम स्थान हे जातकाचे स्वतःचे स्थान असते. तसेच पत्रिकेतील षष्टम स्थानावरून आजार व शत्रू पाहिल्या जातात. कारक अकारक ग्रहांच्या नियमानुसार लग्नेश सदैव पवित्र असतो. लग्नेश पवित्र असल्यामुळे षष्टेशाचे दोष कमी होतात. या कारणामुळे मंगळ हा ग्रह वृश्चिक लग्नाच्या जातकासाठी शुभ फळ देतो, तसेच तो कारक ग्रहही ठरतो. मंगळ आपली महादशा किंवा आंतरदशेमध्ये वृश्चिक लग्नाच्या जातकाला सुदृढ आरोग्य, समाजात मान सन्मान, दीर्घायुष्य, शत्रूंवर विजय प्राप्त करण्याची शक्ती, धनलाभ आदी गोष्टी सढळ हस्ते प्रदान करतो. चंद्र. वृश्चिक लग्नाच्या पत्रिकेमध्ये चंद्र हा ग्रह नवम स्थानाचा स्वामी आहे. पत्रिकेतील नवम स्थानाला भाग्य स्थान म्हटलं जातं. तसंच नवम स्थान हे त्रिकोण स्थान आहे. कारक अकारक ग्रहांच्या नियमानुसार त्रिकोणाचा स्वामी सदैव शुभ फलदायी असतो. त्यामुळे चंद्र हा ग्रह वृश्चिक लग्नाच्या जातकासाठी कारक ग्रह ठरतो. तो आपली महादशा आणि अंतरदशेमध्ये वृश्चिक लग्नाच्या जातकाला शुभ फळ देऊन त्याचा भाग्योदय घडवून आणतो. गुरु. वृश्चिक लग्नाच्या पत्रिकेमध्ये गुरु हा ग्रह द्वितीय आणि पंचम या स्थानांचा स्वामी असतो. ज्योतिषशास्त्रानुसार पत्रिकेतील द्वितीय स्थान हे धनस्थान व कुटुंबस्थान मानलं जातं. तसेच पत्रिकेतील पंचम स्थानावरून संतती, शिक्षण आणि कलाकौशल्य पाहिलं जात असतं. द्वितीय स्थान हे धनस्थान आणि पंचम स्थान हे त्रिकोण स्थान आहे. कारक अकारक ग्रहांच्या नियमानुसार त्रिकोणाचा स्वामी सदैव शुभ असतो. तसेच वृश्चिक लग्नासाठी लग्नेश असलेला मंगळ हा गुरुला आपला मित्र मानतो. या सर्व कारणामुळे वृश्चिक लग्नाच्या पत्रिकेमध्ये गुरु हा कारक ग्रह आहे. गुरु आपल्या महादशेमध्ये
आणि अंतरदशेमध्ये वृश्चिक लग्नाच्या जातकाला विद्या, धनलाभ, संतती सुख, कुटुंब सुख, मान सन्मान आदी सर्व गोष्टी सढळ हस्ते प्रदान करते. रवी वृश्चिक लग्नाच्या पत्रिकेमध्ये रवी हा दशम स्थानाचा स्वामी आहे. ज्योतिष शास्त्रानुसार पत्रिकेतील दशम स्थान हे कर्मस्थान म्हणून ओळखलं जातं. केंद्रामध्ये क्रूर ग्रहाची राशी असल्यामुळे रवीची अशुभता कमी होते. तसेच रवी हा ग्रह मंगळाचा मित्र ग्रह आहे. या सर्व कारणामुळे वृश्चिक लग्नाच्या पत्रिकेसाठी रवी हा ग्रह समग्रह ठरतो. तसेच तो जातकाला शुभ फळे प्रदान करतो. रवी आपली महादशा किंवा अंतरदशेमध्ये वृश्चिक लग्नाच्या जातकाला पद, प्रतिष्ठा, मान सन्मान, यश आदी गोष्टी प्रदान करतो. रवीच्या कृपेमुळे जातक बुद्धिवान व विद्वान होतो. बुध वृश्चिक लग्नाच्या पत्रिकेमध्ये बुध हा ग्रह अष्टम व एकादश स्थानाचा स्वामी आहे. ज्योतिष शास्त्रानुसार पत्रिकेतील अष्टम स्थान हे मृत्यू स्थान मानल्या जातं. तसेच पत्रिकेतील एकादश स्थान हे लाभ स्थान म्हणून ओळखल्या जातं. अष्टम स्थान हे त्रिक स्थान आहे. तसेच एकादश स्थान हे त्रिशणाय स्थान आहे. दोन अशुभ स्थानांचा स्वामी असल्यामुळे बुध हा ग्रह वृश्चिक लग्नाच्या जातकाला अशुभ फळ देतो. तसेच तो वृश्चिक लग्नाच्या पत्रिकेसाठी अकारक ग्रह ठरतो. बुध आपली महादशा आणि अंतरदशेमध्ये जातकाला कष्ट देऊन त्याची समस्या वाढवतो. वृश्चिक लग्नाच्या पत्रिकेमध्ये शुक्र हा ग्रह सप्तम व द्वादश या स्थानांचा स्वामी आहे. ज्योतिष शास्त्रानुसार पत्रिकेतील सप्तम स्थान हे विवाहाचं प्रमुख स्थान मानलं जातं. तसेच पत्रिकेतील द्वादश स्थानाला व्ययस्थान म्हणतात. सप्तम स्थान हे मारक स्थान आहे आणि द्वादश स्थान हे त्रिक स्थान आहे. दोन अशुभ स्थानांचा स्वामी असल्यामुळे शुक्र हा ग्रह वृश्चिक लग्नाच्या जातकासाठी अशुभ फलदायक व अकारक ठरतो. शुक्र आपली महादशा आणि अंतरदशेमध्ये वृश्चिक लग्नाच्या जातकाला आरोग्याच्या तक्रारी, धनाची हानी, कार्यामध्ये अपयश, जोडीदारासोबत मतभेद अशी अशुभ फळे देतो. शनी वृश्चिक लग्नाच्या पत्रिकेमध्ये शनी हा ग्रह तृतीय आणि चतुर्थ स्थानांचा स्वामी आहे. ज्योतिष शास्त्रानुसार पत्रिकेतील तृतीय स्थान हे पराक्रम स्थान मानल्या जातं. तसेच पत्रिकेतील चतुर्थ स्थानावरून मातेचं सुख, जागा, वास्तू आदी गोष्टींचा बोध होतो. ज्योतिष शास्त्रामध्ये शनी या ग्रहाला पापग्रह मानला गेला आहे. मात्र केंद्रात चतुर्थ स्थानाचा स्वामी असल्यामुळे शनीचं पापत्व कमी होतं. तसेच शनीची प्रथम राशी तृतीय स्थानात आहे. तृतीय स्थान हे उपचय स्थान आहे. या सर्व कारणामुळे शनी हा वृश्चिक लग्नाच्या पत्रिकेमध्ये अकारक ग्रह ठरतो. याशिवाय शनी हा ग्रह लग्नेश मंगळाच्या शत्रू ग्रह म्हणून ओळखला जातो. शनी आपली महादशा किंवा अंतरदशेमध्ये जातकाला अशुभ फळे देतो. या सर्व विवेचनाचा थोडक्यात सारांश सांगायचा झाल्यास वृश्चिक लग्नाच्या पत्रिकेमध्ये चंद्र, मंगळ आणि गुरु हे कारक ग्रह आहेत, जे आपली महादशा आणि अंतरदशेमध्ये जातकावर कृपादृष्टी ठेवून भरभरून फळं देतात. तसेच बुध, शुक्र, शनी हे ग्रह वृश्चिक लग्नासाठी अकारक ग्रह ठरतात. वृश्चिक लग्नाच्या पत्रिकेसाठी रवी हा ग्रह समग्रह ठरतो. वृश्चिक लग्नाचा स्वामी मंगळ हा ग्रह आहे.
त्यामुळे मंगळाचे सर्व गुणधर्म या जातकांमध्ये प्रकर्षणाने बघायला मिळतात. मंगळाच्या प्रभावामुळे हे लोक अत्यंत धाडसी, जिद्दी व रागीट स्वभावाचे असतात. आपला हेका पुरवण्यासाठी हे लोक कुठल्याही थराला जाऊ शकतात. वृश्चिक लग्नाचे लोक जन्मतः सुदृढ व बलवान असतात. हे लोक कामाप्रतीची आवड आणि परिश्रम या जोरावर यशस्वी होतात. त्यांना विविध विषयांची आवड असते, त्यामुळे ते आवडणाऱ्या विषयांचं ज्ञानही मिळवतात. अत्यंत महत्वाकांक्षी असणाऱ्या लोकांची गणना विद्वानामध्ये होऊ शकते. भाऊ बहीण, मित्रमंडळी यांच्यामध्ये हे लोक अत्यंत प्रिय असतात. वृश्चिक लग्नाच्या लोकांची आत्मशक्ती ही अत्यंत प्रबळ असते. तसेच ते जीवनात धनसंचय करण्याची खूप धडपड करतात. क्रियाशील स्वभावामुळे कर्माला प्राधान्य दिलं जातं. एखाद्या गोष्टीचा बदला तत्काल हे लोक घेतात. समोरची व्यक्ती जर बेसावध असेल तर त्याचा फायदा कसा उचलायचा हे वृश्चिक लग्नाच्या व्यक्तीकडून शिकलं पाहिजे. एखाद्याचा राग आला किंवा समोरच्याने बोललेली एखादी गोष्ट आवडली नाही तर ते त्याला कधीही क्षमा करत नाही. बदल्याची भावना या लोकांमध्ये भयंकर असते. वृश्चिक लग्नाच्या जातकांचा भावनांक फार कमी असतो. ते सहसा भावनिक होत नाही किंवा ते कधीही भावनेमध्ये वाहवत जात नाही. आपलं कोणतंही कार्य बुद्धीच्या बळावर पूर्ण करण्यामध्ये ते माहीर असतात. वृश्चिक लग्न पत्रिकेच्या बाबतीत तुमच्यासाठी एवढी माहिती पुरेशी आहे. आपण इथे थांबूया. पुढच्या भागात धनु लग्नाच्या कारक व अकारक ग्रहांविषयी सविस्तर माहिती समजून घेणार आहोत. ज्योतिषशास्त्राविषयी एकेका विषयाचा आपण अभ्यास करीत आहोत. हे सर्व शिकण्यासाठी आपला उत्साह वाढला असेल. मात्र ही सर्व शास्त्रीय माहिती असल्यामुळे एकदा ऐकून समजण्याची शक्यता कमी. म्हणून व्हिडिओ पुन्हा पुन्हा बघा. व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले प्रश्न सोडवा. त्याची उत्तरं कमेंट्स बॉक्समध्ये टाका. ही सर्व माहिती आम्ही श्री वैदिक आणि सायंटिफिक ज्योतिष संशोधन केंद्राच्या फेसबुक पेजवर लोड केलेली आहे. तिचा लाभ घ्या. नोटबुकमध्ये नोंदी तयार करा. तुमच्या समस्या असतील, शंका असतील, त्या तुम्ही मला ऑनलाईन विचारा. म्हणजे एकाच वेळी अनेक जणांना ती समस्या आणि तिचं निरसन समजू शकेल. पुढच्या व्हिडिओची वाट पहा. तोपर्यंत या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या गोष्टींचा अभ्यास पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. शुभम भवतु. धन्यवाद.